ओके बच्चे लोक काय झालं इथपर्यंत आपण चार प्रॉब्लेम पहिले बघितलेले आहेत. पाचव्या प्रॉब्लेम पासूनच थोडंसं आपल्याला डिस्टर्बन्स झाल्यामुळे थोडंसं परत आपण पाचव्या प्रॉब्लेम पासून बघणार आहोत. पाचवा प्रॉब्लेम तुमचा हा असा, अ स्ट्रेट वायर कॅरिंग अ करंट इज टर्न्ड इंटू अ सर्क्युलर लूप इफ द मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट असोसिएटेड विथ इट इज एम देन द लेंथ ऑफ द वायर विल बी. आता आपल्याला काय केलेलं आहे, एक स्ट्रेट वायर दिलेलं आहे आणि स्ट्रेट वायर जे आहे त्या स्ट्रेट वायरला आपण काय केलं, सर्क्युलर लूपमध्ये बेंड केलेलं आहे. ओके, आता सर्क्युलर लूपमध्ये जर आपण बेंड केलं असेल तर त्याची लेंथ काय होणार आहे, टू पाय आर, तर त्याची लेंथ टू पाय आर होईल. तर आपल्याला विचारलेलं आहे मॅग्नेटिक मोमेंट यम इतकं जर त्याचं असेल तर त्याची लेंथ किती हो, लांबी किती, असा साधा प्रश्न आहे. वी नो दॅट द मॅग्नेटिक मोमेंट यम ऑफ सर्क्युलर लूप इज एम इज इक्वल टू आय ए, एम इज इक्वल टू आय ए. ओके, सो देअरफॉर आय एज इट व्हाट इज द एरिया ऑफ द सर्क्युलर पाथ, वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं, पाय आर स्क्वेअर, बट एल इज इक्वल टू टू पाय आर, सो देअरफॉर स्मॉल आर इज इक्वल टू एल अपॉन 2 pi. Again this m is equal to I as it is, pi as it is, what is equal to r square, l square upon 4 pi square. So therefore l square is equal to 4 m pi upon I. This pi pi cancel, this 4 goes to the numerator part, 4 m. Again this pi goes to the numerator part, it becomes 4 m pi in the numerator. Denominator remaining is that this I in numerator, whenever it goes to opposite part, it becomes in denominator. So therefore, 4 m upon I. So, taking square root, why here we have to find out the length? In question, they are asked, so what is the length of that circular loop? So therefore, here we have to find out the length. Okay, so taking square root on both sides. So L is equal to under root 4 pi m upon I. This is required answer. So, option number C. Option number C. Next, sixth question. For a circular coil, magnetic moment is M. समजा एखादा सर्क्युलर कॉइल आहे त्याचं मॅग्नेटिक मोमेंट किती असणार आहे, एमच असणार आहे. स्मॉल आर इज द रेडियस, त्याची रेडियस किती दिले, स्मॉल आर दिले. अँड कॅपिटल एल इज द लेंथ ऑफ द कॉइल, देन द एम इज प्रपोर्शनल टू. मग त्याचं मॅग्नेटिक मोमेंट कशाला प्रपोर्शनल असेल, एक आपल्याला सर्क्युलर कॉइल दिलेलं आहे ज्याचं मॅग्नेटिक मोमेंट किती आहे, यम आहे. स्मॉल आर म्हणजे काय आहे, त्याची असणारी रेडियस आहे आणि त्याची काहीतरी लेंथ आहे. तर आपल्याला त्याचं मॅग्नेटिक मोमेंट कशाला प्रोपोर्शनल असेल असं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. लुक ॲट हियर, फॉर सर्क्युलर कॉइल लेंथ ऑफ द कॉइल इज 2 पाय आर, सो देअरफॉर स्मॉल आर इज इक्वल टू एल अपॉन 2 पाय, अँड द मॅग्नेटिक मोमेंट m is equal to I into A, but area is equal to pi r square, m is equal to I A, and area is equal to pi r square. So therefore, I as it is, area ची value pi r square, I as it is, pi as it is, r ची value काय असणार, square ची केलं तर l upon 2 pi चा square, l square upon 4 pi square. So therefore, m is equal to l square I, pi pi cancel upon 4 pi. So m is equal to l square upon 4 pi means magnitude of magnetic moment is directly proportional to square of its length. So m is directional to l square. Okay. Again we have related to the problem number 6. For a circular coil, magnetic moment is m, r is the radius and l is the length of the coil, then m is proportional to, so we know that for circular loop 2 pi r is equal to l, it becomes length, so small r is equal to l upon 2 pi r. Again, the magnetic moment M is equal to I A, but area is equal to pi r square. So therefore, I as it is, what is the value of area? Pi r square. I as it is, pi as it is. What is the value of r square? That is L square upon 4 pi square. So therefore, M is equal to L square I upon 4 pi. Okay. So therefore, M is directly proportional to L square. Next. Seventh question, a planar loop of irregular shape, planar loop आहे, त्याचा कसाही शेप आहे, इरेग्युलर शेप आहे, रेग्युलर शेप नाही आहे,
एनक्लोजेस एन एरिया 7.5 × 10⁻²। त्याच्यामध्ये असणारा तो इरेग्युलर शेप जवळपास किती आहे, 7.5 × 10⁻²² इतका एरिया आहे. कॅरेज करंट ऑफ 1.2 एम्पियर, त्याच्यामधून किती करंट फ्लो होतोय, 1.2 एम्पियर. What is the magnitude of the magnetic dipole moment vector associated with the current flow? मग त्याच्या बरोबर असोसिएट असणारा मॅग्नेटिक मोमेंट किती हो, असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. सो लुक एट हियर, द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असोसिएटेड विथ द लूप इज एम इज इक्वल टू आय ए, एच व्हॅल्यू 1.2, एर एच व्हॅल्यू 7.5 × 10⁻⁴. So multiply with it, so we have to answer is that 9 × 10⁻⁴ ampere meter square. Multiplication, 12 × 5 = 60, carry goes to 6, 12 × 7 = 84 plus 6, that is 900, and this point, so it becomes only 9 × 10⁻⁴ ampere meter square. So this is required answer.